आपण बघताय आणि निवडणूक आणि आज जवळपास नियंत्रणात आहे. फायर ब्रिगेडने आपलं कौशल्य वापरून फायर ब्रिगेड टेंडर आतमध्ये जात नव्हते. पाईपलाईन टाकून आणि आतमध्ये नियम आज उजवण्यात आलेली आहे. पोलीस खात्याने फायर ब्रिगेडच्या मदतीने क्राऊड कंट्रोल करणे, रेस्क्यू करणे आणि नागरिकांना बाहेर काढणे हे काम केलेलं आहे. त्यामुळे अद्यापही कोणी जखमी असल्याची प्राथमिक माहिती नाही. आता आम्ही खात्री करू हॉस्पिटल्समध्ये. त्याच्यानंतर आतमध्ये फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही तर अशा ठिकाणी अशा वस्त्यांमध्ये रस्ते थोडे ठीक राहतील, भंगार सामान असेल किंवा इतर काही असेल त्या दृष्टीने निर्मूलन करण्यासाठी मनपाला आम्ही विनंती करू आणि ह्या घटना टाळण्यासाठी काही उपाययोजना करता येतात त्यासाठी मनपाच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करू. कारण असं आहे की आता प्रथमतः आम्ही रेस्क्यू आणि रिलीफ ऑपरेशनला महत्व दिलं होतं. कारणाचं प्राथमिकरित्या शॉर्ट सर्किट असू शकतं अशी माहिती आहे, पण ती खात्री करावी लागेल इलेक्ट्रिक एक्सपर्टसमोर ते आता येतील आणि फायर ब्रिगेडही त्या अनुषंगाने चौकशी करेल आणि मग आम्हाला कारण कळेल. या झोपडपट्टीमध्ये साधारण मनपाकडून माहिती आहे की 550 घरं आहेत आणि त्याच्यातले 70-80 जळाले आहेत अशी माहिती आहे. आता ते पुन्हा मोजमाप करू आपण पूर्ण थांबल्यावर. तर जखमींची प्राथमिक माहिती अजूनही कोणता आकडा आलेला नाही. आम्ही वारंवार खात्री करतो महानगरपालिकेकडून किंवा हॉस्पिटलकडून, पण एक दोन असावेत, परंतु नेमकी संख्या अजून करायची.